हॅलो स्टुडंट मुलांनो आज आपण आपल्या छानशा धड्याला सुरुवात करणार आहोत आपल्या धड्याचं नाव आहे ही पिसे कोणाची आता बघा या चित्रामध्ये एक मुलगी दाखवलेली आहे या मुलीच्या हातात पिसे आहे पिसे म्हणजे काय पक्ष्यांचे जे पंख असतात ती पिसे या आता या मुलीला प्रश्न पडला आहे बघा या मुलीला ती पिसे काय झाली आहे सापडलेली आहे परंतु ही पिसे नेमकी कोणत्या पक्षाची आहे असा तिला प्रश्न पडलेला आहे म्हणून ती म्हणते ही पिसे कोणाची आता नीट वाचते तुम्ही सर्वांनी या व्हिडिओमध्ये लक्ष द्या मिनूचे घर शेतात होते ती खेळता खेळता घरापासून खूप दूर आली तिला दोन पिसे दिसली आता ही मुलगी आहे हिचं नाव आहे मिनू हिचं घर कुठे आहे शेतात शेतामध्ये ती राहत असे ती खेळता खेळता घरापासून काय झाली खूप दूर आली तिला दोन पिसे सापडली तिने ती पिसे उचलली तिला ती पिसे खूप आवडली बघा त्या मुलीने काय केलं मग दोन पिसे तिला दिसली मग तिने ते पिसे हातात घेतले परंतु तिला ते पिसे काय झाली खूप आवडली तिला वाटे वाटेत एक कोंबडी दिसली ती पुढे आली ती पिसे घेऊन मग तिला लगेच काय झालं एक कोंबडी दिसली मिनूला वाटले ही पिसे नक्कीच कोंबडीची असणार म्हणून तिने कोंबडीला विचारले कोंबडी ताई कोंबडी ताई ही पिसे तुमची तुझी आहेत का मग मिनूने काय केलं बघा कोंबडी पुढे दिसली ना तिला मग तिला वाटलं की ही पिसे नक्कीच ह्या चीज़ा, कोंबडीची असेल म्हणून मग मन मिनूने त्या कोंबडीला विचारलं की कोंबडीताई कोंबडीताई ही पिसे तुझी आहे का आहेत का मग बघा कोंबडीताई काय म्हणाली आपण बघू हे बघा मिनू कोंबडीताईला विचारते या चित्रामध्ये कोंबडीने पिसाकडे निरखून पाहिले नाही ग बाई ही पिसे पिसे पिसं माझी नाहीत असे म्हणून कोंबडी खुरड्यात जाऊन बसली कोंबडी कुठे राहते कोंबडी खुराड्यात राहते कोंबडीने पिसे बघितली चांगली मारीक बघून घेतली ही पिसे माझी ग काय परंतु कोंबडीला वाटलं ही पिसे माझी नाही मग कोंबडी पि मिनूला काय म्हणाली नाही ग नाही गं बाई ही पिसं माझी नाहीत असं म्हणाली आणि पटकन आपल्या घरात आपल्या खुराड्यात जाऊन बसली कोणाची आहेत तर कोणाची आहेत बरं ही पिसं असे म्हणून मिनू एका झाडाजवळ आली आता कोंबडी तर नाही म्हणाली मग आता कोणाची असेल मग तिला प्रश्न पडला मग मिनू एका झाडाजवळ येऊन बसली तिला झाडावर पांढऱ्या करड्या रंगाचे एक कबूतर दिसले त्याला पाहून मिनूला वाटले याची तर नाहीत ना ही पिसं मग बघा मिनूला प्रश्न पडला का आता ही पिस कोणाची आहे बरं मग ती आली आणि एका झाडाजवळ बसली परंतु त्या झाडाजवळ बसेल असताना तिलावर त्या झाडावर लग... लक्ष गेले आणि त्या झाडावर एक पांढऱ्या करड्या रंगाचे कबूतर बसले होते हे बघा आता ती मिनू कबूतराला विचारत आहे आता मग त्या कबुतराला काय विचारते की त्याला पाहून मिनूला वाटले याचे तर नाही पिसे मग तिने कबूतराला विचारले कबूतर दादा कबूतर दादा ही पिसं तुझीत आहेत का कबूतर म्हणाले नाही ग बाई ही पीस माझी नाहीत तिने आता आधी कोंबडीला विचारलं ती पण नाही म्हणाली तिला वाटलं आता कबूतराला विचारावं कबूतराला विचारल्यानंतर कबूतर ही तिला नाही म्हणाल मग कोणाची आहेत बरं ही पीस याचा तिला विचार पडला मीनू पुढे निघाली समोरून आपला आपला पिसारा सावरत पुड़ा पुड़ा आले आनंतर मोर येत होता मग मिनू पुढं आली पुढं आल्यानंतर तिला दिसलं की मोर येत आहे मग मोर आपला पिसारा सावरत सावरत पुढं येत होता हे ये बघा आता मिनू मोराला देखील विचारते आधी कोणाला विचारलं कोंबडी ताईला नंतर कबूतर दादा आणि आता मोराला विचारते त्याची एटदार चाल आणि रंगबेरंगी लांब सडक पिसारा खूप मोहक दिसत होता तिने आपल्या हातातील पिसे निरखून बघितली ही पिसे नक्कीच मोराची नाहीत हे तिला जाणवले आता बघा कोंबडीला तिने विचारले कबुतराला विचारले परंतु यावेळेस तिनं मोराला न विचारता अगोदर त्याच्या पिसाऱ्याचे वर्णन केले त्याची पीस निरखून बघितले त्याची एडदार चाल आणि रंग रंगीबेरंगी लांब सडक पिसारा खूप मोह खूप छान होता तिने आपल्या हातातील पिसे निरखून त्या पिसाऱ्याकडे बघितले की हे मॅच होत आहे की नाही ही सि ही पिसे नक्कीच मोराची नाहीत हे तिला जाणवले तरीही तिने मोराला विचारले आधी स्वतः खात्री करून घेतली नक्की मोराची आहे की नाही तोपर्यंत तिने मोराला विचारले नाही परंतु जेव्हा तिच्या मनात आले ना नक्कीच हे पिसं मोराची नाही तेव्हा तिने मोराला विचारलं अरे मोरा ही पिसं कोणाची आहेत हे तुला माहीत आहे का तिने त्याला विचारलं नाही की हे पिसं तुझी आहे का असं नाही विचारलं तिने काय विचारलं की ही पिसं कोणाची आहे तुला माहीत आहे का मोराने पिसाचे निरीक्षण केले तो म्हणाला ही तर बदकाची आहे मग मोराने काय सांगितलं ही पिस माझी नाही ही, ही बदकाची आहे मिनूला खूप आनंद झाला तिने मोराला विचारले मला बदक कोठे भेटेल मोराने बदकाचा पत्ता सांगितला आता मोरा मोराच्या पि तिने तो पिसारा जुळून बघितला तर मोराचा नव्हता परंतु तिने मोराला विचारले की हे मोरा हा पिसारा कोणाचा आहे तुला माहीत आहे का मग मोर काय म्हणाला हो हे हा पिसारा आहे बदकाचा मग मग त्याने तिने मिनूने मोराकडून बदकाचा पत्ता घेतला आणि त्या मोराचे मोरा मोराने बदकाचा पत्ता सांगितला त्याचे आभार मानून मिणू पळतच नदीवर आली मग बघा मग मोराला तिने धन्यवाद म्हटलं मग असं म्हटल्यानंतर ती ते पिस पिसे घेऊन नदीकडे धावत पळत बदकाकडे आली नदी किनारी दाट झाडी होती तिने बदकाला हाक मारली आता नदी किनाऱ्यावर आल्यानंतर खूप दाट झाडं होती मग तिने बदकाला हाक मारली बदक झाडीतून बाहेर आले मग बदकाला हाक मारली असेल तिने कदाचित बदक दादा बदक दादा ये मग असं म्हटल्यानंतर बदक झाडीतून बाहेर आले त्याच्या त्याच्यासमोर हातातील पिसे धरली आणि त्याला म्हणाली ही तुझी पिसं मला सापडली आहे ती मी तुला शोधत होते ही घे तुझी पिसे पिस मग बघा मो मोराने पत्ता सांगितला बदकाचा लगेच ते ती न नदीकडे धावत आली आणि धावत आल्यानंतर बदकाला आवाज दिला बदक झाडीतून बाहेर आलं आणि त्या बदकाला ती मिनू काय म्हणाली हे बदक हे तुझी पिस घे मला ती सापडलेली आहे मग मिनू हे बघा आता बदकाशी बोलते बदकाला मिनूचे कौतुक वाटले बदक मिनूला म्हणाले मिनू तू माझी पिसं देण्यासाठी इतक्या दूर आलीस म्हणून ही पिसं तुझ्याजवळच ठेव एकदा पिसं गळून पडले की ती पुन्हा जोडली जात नाही मग बघा बदकाला खूप आनंद वाटला ती दोन पिसे घेऊन ही छोटीशी मुलगी मला शोधायला एवढ्या दूरपर्यंत आली आणि मग तेव्हा वा बदक काय म्हणाला त्या मिनूला मिनू तू मिनू मला शोधत एवढ्या लांब आलीस मग ही पिसे तुझ्याजवळच ठेव कारण का तर एकदा गळालेली पिसे पुन्हा जोडली जात नाही तुला अशीच वेगवेगळी पिसे सापडली तर ती तू सांभाळून ठेव मग बदकाने तिला एक संदेश दिला की तुला जी अशी वेगवेगळी पिसे सापडतील ना ती तू काय कर जीव लावून ठेव मिनू आनंदाने घरी आली तिने बदकाने बदकाने दिलेली पिसे आपल्या वहीत ठेवली थे। मग मिनूला खूप आनंद झाला की बदकानी तिला छान छान पिसे दिली मग तिने ते पिसे कुठं ठेवली वहीत ठेवली बघा किती छान मुलगी आहे बदकाशी गप्पा मारते अत्यंत छान धडा आहे मुलांनो तुम्ही एकदा पुस्तक असलं तर वाचून बघा नसेल तर हा व्हिडिओ व्यवस्थित बघा थँक्यू